नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत आहे. मागच्या काही भागामध्ये आपण वर्णमालेसंदर्भात माहिती घेतली, तर त्यामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं, वर्णमाला, वर्ण म्हणजे काय, स्वर, सजातीय स्वर, विजातीय, ह्रस्व, दीर्घ, तसंच स्वरादी, व्यंजन, व्यंजनाचे प्रकार, या मूलभूत बाबी आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण आपल्या वर्णमाला या घटकाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळूया. तर त्यासाठी इकडे तरी आपली बेसिक माहिती आपण पाहता, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतात, ही सुद्धा खूप महत्त्वाची माहिती आहे. तर त्यातला पहिला भाग, जेवढे काही मृदू वर्ण आहेत तर त्या मृदू वर्णांना काय म्हणतात, नाद किंवा घोष वर्ण म्हणतात. आणि मृदू वर्णामध्ये कशा कशाचा समावेश होते, सर्व स्वर, सर्व स्वरादी, इतर मृदुव्यंजन म्हणजे 3 आणि 4 नंबरचे त्या स्पर्शामधले, आणि अनुनासिके, तसंच य र ल व हे अर्धस्वर, या सगळ्यांचा समावेश कशात होतो, मृदू वर्णात. आणि त्यांना एकत्रित एक नाव आहे, ते काय, नाद किंवा घोष वर्ण त्यांना आपण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, सर्व कठोर व्यंजन. सर्व कठोर व्यंजन म्हणजे काय, तर त्या स्पर्श व्यंजनातले प्रत्येक गटातले पहिले 2 आणि उष्मे यांना आपण काय म्हणतो, श्वास किंवा अघोष. ठीक आहे, कठोर व्यंजन मुळात किती आहेत, 13 म्हणू शकतो आपण. बाकी जे इतर आहेत सर्व ते काय आहेत, मृदू व्यंजन आहेत किंवा मृदू वर्ण आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता पुढची अतिशय महत्वाची बाब आहे, 2 व्यंजन एकमेकात मिसळले असताना संयुक्त व्यंजन म्हणतात. माग आपण पाहिलं होतं संयुक्त स्वर म्हणजे काय, स्वर अधिक स्वर म्हणजे काय, तर संयुक्त स्वर. आणि इथं सुद्धा काय, व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे काय होईल, ते संयुक्त व्यंजन. म्हणजे इथं पहा, म आणि ह या 2 व्यंजनांच्या मिश्रणातून काय तयार झालेला आहे, हा म तयार झालेला आहे, बरोबर. आणि इकडे समोर पहा, ह्या ब अधिक र मुळे काय तयार झालेला आहे, ब्र तयार झालेला आहे. ओके, आणि लक्षात घ्या, यामध्ये जर का आपण एखादा स्वर जर का टाकला, समजा याच्यात आपण काय टाकलं, अ टाकला, तर हे काय झालं, म. आणि याला काय म्हणतात, जोडाक्षर. म्हणजे संयुक्त व्यंजनात एक स्वर आपण जर का मिसळला तर त्याला आपण काय म्हणतो, जोडाक्षर आपण त्याला म्हणतो. आणि लक्षात घ्या, फक्त 2 जर का व्यंजन असतील तर त्याला आपण संयुक्त व्यंजन म्हणतो, आणि त्यात जेव्हा एक स्वर मिसळतो तेव्हा त्याला आपण म्हणतो जोडाक्षर. ठीक आहे, तर इथं आपण जर का परत या ब्र मध्ये जर का अ टाकला तर काय होईल, हा जो हलंत आहे तो निघून जाईल आणि हा ब्र आपण असा लिहू शकू. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा आपला काय आहे, एकच व्यंजन 2 आल्यास किंवा एकच व्यंजन 2 एकमेकात मिसळल्यास त्याला काय म्हणतात, द्वित्त. म्हणजे इथं आपण उदाहरण पहा, न अधिक न इथं तुम्हाला दिसते, नंतर ते काय झालेलं आहे, हे सुद्धा काय आहे, संयुक्त व्यंजनच आहे. परंतु याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे एकच व्यंजन आहे, न अधिक न. तसंच त अधिक त जर का झालं तर ते सुद्धा काय होईल, द्वित्व होईल. ग अधिक ग ग तर ते सुद्धा काय, द्वित्व. म्हणजे हा सुद्धा संयुक्त व्यंजनाचाच प्रकार, परंतु त्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात, द्वित्त. कितीतरी वेळा प्रश्न होऊन गेलेले आहेत, काय तर एकच व्यंजन 2 एकमेकात मिसळल्यास त्याला काय म्हणतात, द्वित्त असे त्याला म्हणतात. पुढची अतिशय महत्वाची बाब आहे, तर काय आहे, मराठीमध्ये र या व्यंजनाच्या आधीच्या अक्षरावर आघात असेल तर र रफाऱ्याने दर्शवला जातो, आणि जर र च्या आधीच्या अक्षरावर आघात नसेल तर र हा आडव्या रेघेने दर्शवतात. म्हणजे उदाहरणार्थ हा जो र आहे आपण 4 प्रकारे लिहू शकतो. उदाहरणार्थ एक शब्द तुम्ही पहा, हा आपण इथं एक उदाहरण घेऊ, सूर्य, बरोबर. सूर्य आपण असा लिहितो, हा कसा रफार दिला आपण. रफार का दिला, तर र या व्यंजनाच्या आधीच्या अक्षरावर आघात आहे म्हणून काय झाला, रफार झाला. आणि आघात नसेल तर काय होईल, फक्त आडवी रेष. म्हणजे आपण उदाहरणार्थ काय घेऊ, इथं पर्या घेऊ, पर्या. आपण काय म्हटलं, हा र इथं आघात नाही तर काय, फक्त आडवी रेष, इथं काय झालं, पर्या झालं. तसंच अजून एक प्रकार आहे लिहायचा र चा, जसं हा प्र आहे, तर ही सुद्धा जी आहे याला सुद्धा आपण काय म्हणतो, र म्हणतो. आणि अजून एक शेवटचा प्रकार कसा आहे, तर एक समजा राष्ट्र मधला ट्र, बरोबर. तर हे जे खालून आपण जसं केलं तर त्याला आपण काय म्हणतो, हा सुद्धा काय, र लिहिण्याचा एक काय प्रकार आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण र एकूण 4 प्रकारे तो लिहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा मुद्दा काय आहे, मराठीमध्ये ष व ज्ञ
यांना स्वतंत्र चिन्ह आहेत, परंतु हे मूलधनी नसून जोडाक्षर आहेत. अतिशय महत्वाची बाब आहे. हे जे क्ष व ज्ञ आहेत हे मुळात मूलध्वनी नाहीत, ते काय आहेत, जोडाक्षर आहेत. त्यामुळे 48 आणि 2 50 असा नाही होत. वर्ण किती आहेत, एकूण 48च आहेत. क्ष व ज्ञ हे जोडाक्षर आहेत, परंतु त्यांना मराठीमध्ये काय आहेत, स्वतंत्र चिन्ह आहेत. ते आहेत काय, जोडाक्षर आहेत. आता क्ष मध्ये काय आहे, क अधिक काय क्ष आपण केला तर ते काय झालं, तिथं क्ष झाला. ज्ञ मध्ये काय आहे, द आहे, अधिक काय आहे, न आहे, अधिक काय आहे, य आहे. तर या सर्वांच्या मिश्रणातून या द न य मधून काय तयार झाला, ज्ञ. क अधिक क्ष मधून काय तयार झाला, क्ष. म्हणजे हे काय आहे, या मूलध्वनींपासूनच तयार झालेले आहेत, ते वेगळा मूलध्वनी तो नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. देवनागरी ही मराठीची लिपी आहे. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं मराठी कोण्या लिपीत लिहितात, तर ती काय, देवनागरी लिपी आहे. आणि ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. अजून अशा कोणत्या भाषा आहेत का की ज्याच्यामध्ये देवनागरी लिपी वापरतात, हो तर आहेत. कोणकोणत्या आहेत, संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे आणि पाली आहे. या पाच भाषांना लिहिण्यासाठी देवनागरी ही लिपी तिथं वापरली जाते, हे तिथं लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा, च छ ज झ या वर्णांचे उच्चार तालव्य व दंत तालव्य अशा दोन्ही पद्धतीनं होतात. उदाहरणार्थ जर का या वर्णांचा उच्चार करताना य चा वापर केला तर आपण त्याला तालव्य. आता जग आणि इथं काय हुआ, जग. बरोबर, हा जग म्हणजे काय, जगण्याचा आशीर्वाद किंवा आयुष्य या संदर्भातली बाब. आणि जग म्हणजे आपण याला काय म्हणतो, जी सृष्टी आहे. तर ते इथं काय, जग म्हणलं तर वेगळं, जग म्हणलं तर वेगळं. याच्यामध्ये काय आहे, य चा उच्चार आहे. बरोबर, जग आपण त्याला असं म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा त्या च छ ज झ मध्ये य चा उच्चार आला तेव्हा तो काय असते, तालव्य वर्ण असतो. आणि जेव्हा त्यामध्ये याचा उच्चार नसतो तर तेव्हा ते काय असते, दंत तालव्य. आता दंत तालव्य म्हणजे पहा, झर आहे, झाड आहे. बरोबर, चमचा आहे. आणि इकडे तालव्यमध्ये चरित्र आहे, छत्री आहे, जग आहे, झेल आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, या च छ हा एक विशिष्ट असा गट आहे की ज्याचे उच्चार दोन प्रकारे होतात. बाकी इतरांचे उच्चार एकाच प्रकारे होतात, परंतु याचे दोन प्रकारे, ते म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य. आणि त्याचं कारण काय, य जर का त्यामध्ये असला तर त्याचं उच्चार कसा होईल, दंत तालव्य. आणि जर का त्यामध्ये य चा वापर नाही झाला तर दंत तालव्य. ठीक आहे. आणि आता बरं, आपण या वर्णमाला या टॉपिक मधल्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यात काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगा. आणि अजूनही आपण बरेचसे लेक्चर मराठीचे अपलोड करणार आहे. हा आपला पहिला असा टॉपिक होता आणि पहिला टॉपिक आपला इथे संपला. आणि अजून काही तुम्हाला या पहिल्या टॉपिक मधल्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला असं वाटत असेल सर ते राहिलं तर आपण काय ते परत करू. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करता माझ्या दृष्टीने आपण जेवढं घ्यायला पाहिजे तेवढं आपण काय ते पूर्ण घेतलेलं आहे. पण तरीही यदा कदाचित काही राहायला असेल तर आपण ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण ते परत घेऊ. आणि दुसरी गोष्ट, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.